हाय हेलो फ्रेंड्स नमस्कार नहीं नोड़ा हल्ले हईद आलि नोड चानल फ्रेंड्स नम हल्ले हईद आलि नोड चानल स्वागत सुस्वागत फ्रेंड्स उद्योग महिता है करावली रेलवे नेमका आरंभ आगे इले असिसटेंट लोको पैलट मत इन अनेक बेरे बेरे हूद अर्जीकर सुमार ऐलूरकिंत हूँ हूदे हतने तरगति ITI डिप्लोमा डिग्री पास अर्जी सलिसबे पुरुष मत महिला अप्लाई फ्रेंड्स निम्हेल्ली हूदे बैठे संपूर्ण महिता इले पोस्ट कलिए मत यार अप्लाई एजुकेशन सैलरी अप्लाई मे संपूर्ण हेल्ती वीडियोन स्किपे को महिला इशारे लाइक मत शेयर निम्न कमेंटी होसबर यार नम चल नोड़ता नम चल सब्सक्रेबे पकड़ बेल आइकन ना अपलोड प्रतियो वीडियो निम्हे नोटिफिकेशन बरतवे सी एस सी बे जॉब बैंक सरकार इतनी महिता कूड़ा दुरी है। ओके फ्रेंड्स निर्वाह इनफार्मेशन को नोटिफिक महिता रीति को रेलवे नेमका आगे रेलवे ELP नेमका 2021 को इलाके बनू रेलवे नेमका कोस भुवनेश्वर अट्ठारे जाहिरात संख्यली केस उद्योग ELP अंदर असिसटेंट लोको पैलट तंत्रज्ञ जूनियर इंजीनियरी रेलवे निर्वाहक हूद कलवे कोटू कल हूद संख्य 780 कली हूदे संबल बंदू अब रेलवे नियम प्रकार को इन यह हे अधिसूचने बिगड़े मा दिनांक 4/8/2023 अर्जी सलो आरंभ दिनांक 8/8/2023 आरंभ आगे अदे रीति अर्जी सलो दिनांक 8/9/2023 इन केवल वो नाकु दिवस मात्र अवकाश इन आफीशियल वेबसाइट RRBBS.org.in आफीशियल वेबसाइट इन अर्जी सलो इन ईस्ट कोस्ट रेलवे GDC खाली हूदे को असिसटेंट लोको पैलट बंद 519 खाली तंत्रज्ञ हूदे 58 हूदे कलिए आमेल 51 कल इतने को आम रैलवे निर्वाहक 153 हूदे कलिए टोटल 781 हूदे कलिए अंतर इन हे अर्जी सल शैक्षणिक अर्ति यहाँ रीति इतनी हतने तरगति पदवी ITI डिप्लोमा पास डिग्री पास हे अर्जी सल्ते हैं महिगे नोटिफिकेशन हूँ आम वयस निमित बंदू 1/1/2024 अभ्यर्थी वयमति 18-42 वर्ष जाहिरात नोकबाद महिता यार रीति अंत इन आय्के प्रक्रिया बंदू RRC भुवनेश्वर ई कंप्यूटर आधारित परीक्षे CBT परीक्षे आम दाखले परशील आ मुखातर आय्के वैद्यक परीक्षा कूड़ा को इन अर्जी आनलन मूलक सल्सकोटे वेबसाइट मूलक फस्ट रिजिस्टर में आम अर्जी सल्सबाद नोट फ्रेंड्स आफीसियल डेम नोटिफिकेशन आगे 4/8/2021 डेट को डेट लास्ट डेट क्लियर को नोटिफिकेशन को CAO कॉन CPD RE CPMD रीति हलवर महिता को सब्जेक्ट को यार सुमार 30 पेज PDF इतने सर ओदको आम अर्जी अर्जी सल्सोदेन अगर तुम विडी प्रतियो पोस्टू एस्टेट खाली क्लियर को असिसटेंट लोको पैलट इलेक्ट्रिकल को SB SBP WAT डिविजन हेसरत आमले जनरल SC ST OBC रीति कैटगरी वैज पोस्ट को नो पे लेवल पोस्टू नियम पोस्ट आमेल पे लेवलू डिविजन जनरल कैटगरी को SC ST OBC टोटल को असिसटेंट लोको पैलट हूदे टोटल 247 हूदे कल इूजन इले 217 इले रीति को यहाँ यहाँ कैटगरी बरते करेक्ट नो एजुकेशन नो अर्जी सल्सबा क्लियर को हूद बे नो एजुकेशन आमले एस्ट पोस्ट कलिए यहाँ बरुद्ध सर नो अर्जी आनल मूल सल्सबा इन्हें ओदक सर ओदको आम आनल मूल अर्जी सल्सबा इवग अर्जी सल्स हे यहाँ जस्ट सिंपल तोर्ते नोक फ्रेंड्स अदिंत मुंचे इन को नोटिफिकेशन ईस्ट कॉस्ट रेलवे रेलवे रिक्रूटमेंट सेल भुवनेश्वर अंत नोटिस फॉर ऑनलाइन एप्लिकेशन को एप्लिकेशन वाज इश्यूड 4/8/2023 रिगार्डिंग सबमिशन ऑनलाइन को 781 पोस्ट वैकेंसी अंत इले डिफरेंट पोस्ट अंडर GDCE कोटा फ्रॉम ऑल एलिजिबल रेगुलर सर्विसिंग रेलवे एम्प्लॉयज अरे ऑलरेडी सर्विस अभ्यर्थी उद्योग सल्सबंधे सर ओद कन्फ्यूज मे रेगुलर सर्विंग रेलवे एम्प्लॉयज एक्सपर्ड RPF पर्सन को रीति अर्जी सल कोई डेट 4/8/2023 4/9/2023 इवग मत डेट एक्सटेंड अब 9 तारीख वे को इलेगढ़ को डेट अदू 8/8/2023 8/9/2023 को रात्रि 12 अवकाश को अर्जी सल्सबाद यहाँ अर्जी सल्स नोड़
ನೋಡಿ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಇದು ಅಪ್ಲೈ ಲಿಂಕ್ ಇದೆ ಇಲ್ಲಿ ಜಿ ಡಿ ಸಿ ಟೆಂಡರ್ ನೋಟಿಸ್ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಆನ್ಲೈನ್ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಈಗ ಈ ಬಾಕ್ಸ್ ಮೇಲೆ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿದಾಗ ಇಲ್ಲಿ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಓಪನ್ ಆಗುತ್ತೆ. ಒಂದು ನಿಮಿಷ, ಇಲ್ಲಿ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಓಪನ್ ಆಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಕ್ಲಿಕ್ ಟು ಅಪ್ಲೈ, ಇಲ್ಲಿ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿದಾಗ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಫಾರ್ಮ್ ಮುಖಾಂತರ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಫಾರ್ಮು ಈ ರೀತಿ ಫಾರ್ಮ್ ಓಪನ್ ಆಗುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡ್ಕೋಬೋದು ನ್ಯೂ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಅಂತ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ಹೆಲ್ಪ್ ಡೆಸ್ಕ್ ಇದೆ, ಇಲ್ಲಿ ನ್ಯೂ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಮೇಲೆ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಬೇಕು. ಈ ರೀತಿ ಇದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದು ಇನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಕೊಟ್ಟಿದೆ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತ. ಇಲ್ಲಿ ಅಗ್ರಿ ಅಂತ ನೀವು ಸರಿಯಾಗಿ ಓದ್ಕೊಳ್ಳಿ, ಇದನ್ನು ಓದ್ಕೊಂಡು ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಅಗ್ರಿ ಅಂತ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ ಕ್ಲಿಕ್ ಟು ಫಾರ್ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಇಲ್ಲಿ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾಗತ್ತೆ. ಸ್ವಲ್ಪ ವೇಟ್ ಮಾಡಿ. ಈ ರೀತಿ ಬರುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಆರ್ ಯು ಈಸ್ಟ್ ಕಾಸ್ಟ್ ರೈಲ್ವೆ ಎಂಪ್ಲಾಯ್ ಅಂತ ಕೇಳುತ್ತೆ. ನೋ ಅಂತ ಹಾಕಿದರೆ ಅದು ಎಲಿಜಿಬಲ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಎಸ್ ಅಂತ ಹಾಕಿ ನಿಮ್ಮ ಎಂಪ್ಲಾಯ್ ನಂಬರ್ ಹಾಕಿ ಆಮೇಲೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅಂತ ಹೊರಟರೆ ರಿಜಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಅರ್ಜಿ ಆಗುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿಂದ ಅರ್ಜಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ಬೋದು. ಓಕೆನಾ? ಓಕೆ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಇವು ಎಲ್ಲ ಲಿಂಕನ್ನು ವೀಡಿಯೋಗಳಲ್ಲಿ ಹಾಕಿರ್ತೀನಿ. ಸರಿ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಅರ್ಜಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ಬೋದು. ತಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ದರೆ ಒಂದು ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಶೇರ್ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೆ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ. ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ವೀಡಿಯೋ ನೋಡಿದ ಕೈ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ.